तिकडं बघितलं का, तिकडं पाऊस चालू झाला आहे आणि तिकडे दूर तर मी आलो आहे आता तामिनीमध्ये आणि तुम्ही इथला निसर्ग पाहू शकता. ओ हो, आणि जस्ट इथे पाऊस पडून गेलेला आहे. आता इथे कोण नाही आहे म्हणून मास्क काढला आहे मी. आपल्याला पुढे माणगावला पण जायचं आहे आणि मला विचार होता माझा मुळशी तलाव बघायचा, पण आता बरंच लांब आहे ते. इथून इथलं दृश्य बघा, असं एकदम मनमोहक आहे ना की इथून असं जाऊ नये असंच वाटतंय. आभाळ, डोंगर, गावाकडचा रस्ता आणि असे. आज संडे असल्यामुळे बरेच लोक आलेले आहेत फिरण्यासाठी. थोड्या वेळ बसूया जरा इथे, पाण्याचा आनंद घेऊया. तोपर्यंत बॅटरी पण चार्ज होईल आणि आपली एसटी पण येते. दुसरं काय करणार आहे आता. आणि बघा ना समोर पाणी कसं आहे, निखळ, स्वच्छ, सुंदर. हो हो हो, काय जबरदस्त गारो आहे शिम्मा. यार काय मजा यायला लागली मला, असं वाटतं माणगावला जायलाच नको. एकटंच आहे पण इथून निघायला हवं आपल्याला आणि मस्त वाटलं. आता बघूया आपल्याला बस भेटते का, काय होतं आहे माणगावची. पहिला रोडला जाऊया, मेन रोडला. हो हो हो, झाड बघितलं काय असलं तुटलं इथून. काय निसर्गाची ताकद असते ना, इथं लगेच पाऊस चालू होतो, लगेच ऊन पडतं. तामिनी सॉरी पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये अशी गोष्ट आहे. तिकडं बघितलं का, तिकडं पाऊस चालू झाला आहे आणि तिकडे दूरवरसुद्धा पाऊस चालू झाला आहे. तुम्हाला माहिती आहे हा जो पश्चिम घाट आहे म्हणजे सह्याद्री पर्वत आहे ना, त्याची भारतातील संपूर्ण लांबी 1600 किलोमीटर आहे आणि फक्त महाराष्ट्रातील लांबी 650 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील म्हणजे सह्याद्री पर्वतामधील सगळ्यात उंच शिखर जे आहे ते आहे कळसुबाई शिखर आणि ते येतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये. एस टी आलेली दिसली आहे, थांबूया एस टीला पहिलं. संपूर्ण रिकामीच आहे, फक्त 3-4-5
7 ते 8 पॅसेंजर प्रवास. हे बघा असतो आपण, पण एवढं लांबून का आली गाडी फिरून? खूप लांबून फिरून आली गाडी. एक गोष्ट बोलायची होती, पण पहिली जागा बदलतो. आता बसून एका जागेवरती बसले. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन काय काय पाहायला आवडेल, तर तुमच्याकडे काही सजेशन असेल, काय आयडिया असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही एवढे सगळेजण व्हिडिओ बघता, 15 सबस्क्राईब पण करा ना राहो. आपले व्ह्यूज एवढे जातात, पण त्या मानाने सबस्क्राईबर आपले काहीच नाही आहे. बघा सपोर्ट करा. काय होतं माहिती आहे का, सध्या वेळ कमी असतो, जॉबमुळं जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवता येतात.
हा एक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कधी 2 आठवडे कधी 3 आठवडे असा वेळ लागतो माझा व्हिडिओ यायला. आणि प्रयत्न तर करतो मी की दर रविवारी सुट्टी असते त्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करावा. पण काय होतं माहिती का, कधी कधी बाहेरची पण कामं असतात त्यामुळे जमत नाही. आज वेळ होता, सुट्टी होती, त्यामुळे आज मला व्हिडिओ बनवता आला. आणि जर तुमचा चांगला सपोर्ट राहिला तर आपण फुल टाईम सुद्धा करू शकतो आहे. बरं, आपल्याला सपोर्ट जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील फक्त 10 किलोमीटर अंतर राहिले. तर आलो आहे शेवटच्या स्टॉपला, हे आहे माणगावचं SC स्टँड. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही तुमचे सजेशन असेल, तुमची काही कल्पना असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी अप्लाय करण्याचा किंवा सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.